श्री कृष्ण म्हणतात, जीवनातला प्रत्येक क्षण निर्णयाचा क्षण असतो. प्रत्येक पावलावर आपल्याला कुठल्या ना कुठल्या बाबतीत निर्णय घ्यावाच लागतो आणि निर्णय त्याचा प्रभाव सोडतो. आजचे निर्णय उद्याचं भविष्य निर्माण करतात, फक्त स्वतःबाबतीत नाही, परिवाराबाबतीत सुद्धा, येणाऱ्या पिढ्यांच्या बाबतीत सुद्धा. जेव्हा एखादं संकट येतं समोर, तेव्हा मन घाबरतं, उथलपुथल होते मनात. समोरच्या परिस्थितीला बघून जो निर्णय घ्यावा लागणार आहे तो एका युद्धाचं रूप घेतो आणि मग आपलं मन बनतं युद्धभूमी. खूप सारे निर्णय आपण संकटाचं निरसन करण्यासाठी नाही तर आपल्या मनाला शांत करण्यासाठी घेतो. पण धावता धावता कोणाला कधी जेवता येतं का? नाही. मग युद्धामध्ये झुंजत असणारं मन योग्य निर्णय घेऊ शकतं का? श्रीकृष्ण म्हणतात, खरं तर जो शांत मनाने निर्णय घेतो ना, तो स्वतःसाठी सुखद भविष्य निर्माण करतो. पण फक्त आपल्या मनाला शांत करण्यासाठी जो निर्णय घेतो, तो स्वतःसाठी भविष्यामध्ये काटेरी झाड लावतो. म्हणून श्रीकृष्ण म्हणतात, मनाला शांत करण्यासाठी निर्णय नका घेऊ, शांत मनाने निर्णय घ्या.